अध्याय 28 कर्म विपाक कथनम। ते मदांध विप्र ब्रह्मराक्षस योनीस 12 वर्षापर्यंत राहिल्यानंतर गुरुकृपेने पुनरूपी ब्राह्मणत्वास प्राप्त झाले। तो निम्न जातीचा पुरुष गुरुदेवांना म्हणाला, मी ब्राह्मण असताना अंत्यज जातीमध्ये कसा जन्मलो? गुरुदेव सांगू लागले, जो आपल्या धर्माला धर्माचा त्याग करतो, जो माता पिता देव गुरु आणि निर्दोष स्त्री पुत्रांचा त्याग करतो, जो चोर असून असत्यवादी असतो, जो निरंतर अशुद्ध व्यवहार करून भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यामध्ये भेदभाव करतो, जो निर्दोष प्राण्यांना क्रूरतेने मारून टाकतो, जो पंक्तिभेद करतो, जो लोकांची घरे जाळून टाकतो, जो आपल्या कन्येचा विक्रय करतो, जो श्राद्ध कर्माची निंदा करतो, ज्या गोष्टी संध्यासमयी गरजा आहेत त्या त्याच जो करतो, लोकांचा विश्वासघात करतो, गुरु आणि पित्यांबरोबर जो वितंडवाद करतो, हे सर्व ब्रह्मराक्षस योनीस प्राप्त होतात। जे चोरीने धन कमावतात ते उंटाच्या योनीस प्राप्त होतात। या योनीनंतर भयंकर अशा नरक यातना त्यांना भोगावे लागतात। यानंतर नीच योनीत माशी, उंदीर, जलचर, चातक, पक्षू, पशु अशा अनेक योनीतून दुर्गती भोगून ज्यावेळी पाप आणि पुण्य समान होते त्यावेळी पुनरूपी त्यांना मनुष्य जन्म प्राप्त होतो। त्रिविक्रमाने पापांचे क्षालन कसे करावे असा प्रश्न गुरुदेवांना विचारला, त्यावेळी गुरुदेव म्हणाले, दानधर्म करावा, शक्तिहीनास गोधनाचे दान द्यावे, जप यात्रा होम करावे, शक्ती असणाऱ्यांनी चांद्रयान व्रत करावे, गव्याचे प्राशन करावे, श्रीगुरूंना शरण जावे, ते आपल्या शिष्यांची पापे क्षालन करतात। हे वक्तव्य ऐकून तो निम्न जातीचा पुरुष गुरुदेवांना म्हणाला, मी आता पावन झालो आहे ना, आपल्या विप्रांमध्ये मला मिसळून घ्यावे। ते ऐकून गुरुदेव म्हणाले, विश्वामित्रांसारखा नृप अत्यंत कठीण तप केल्यानंतर पवित्र होऊन ब्राह्मणत्वास प्राप्त झाला। तू अत्यंत हीन कुलात जन्मास आल्यामुळे तुला इतक्या लवकर ब्राह्मण होता येणार नाही। तितक्यात त्या पुरुषाची पत्नी आणि मुले तेथे आली। ती जवळ येताच तो त्यांना, दूर जा असे मला शिवू नका असे म्हणू लागला। त्यावेळी गुरुदेव म्हणाले, आपल्या पत्नी मुलांचा त्याग करू नकोस। त्यांनी आपला शिष्य लुब्धास सांगितले की या पतिताच्या अंगाला जी विभूती लावली आहे ती धुऊन टाक। लुब्धाने तसे करताच त्या पतिताचे सर्व ज्ञान विभूती बरोबर निघून गेले आणि त्यास पूर्वीची भ्रांती प्राप्त झाली। तो आपली पत्नी आणि मुलासह घरी निघून गेला। अशा प्रकारे कर्मविपाक कथनम नाम अध्याय 28 संपन्न झाला। हरी ओम तत्सत। अध्याय 29 भस्म महिमा वर्णन। त्रिविक्रमाने गुरुदेवांना प्रश्न केला, गुरुदेव, त्या पतित पुरुषांची विभूती धुऊन टाकताच त्याचे सर्व ज्ञान निघून जाऊन तो पूर्वीप्रमाणे होऊन आपल्या पत्नी मुलासह निघून गेला आणि पूर्वीप्रमाणे अज्ञानी झाला, हे कसे काय झाले? त्यावेळी गुरुदेव म्हणाले, त्या विभूतीच्या विलेपनाने त्या पतितास ज्ञान प्राप्त झाले होते। ती पुसून टाकताच त्याचे ज्ञान सर्व निघून गेले आणि तो पूर्वीसारखा अज्ञानी झाला। गुरुदेव म्हणाले, भस्माचे महात्म्य सांगणारी एक कथा मी सांगतो, ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका। एकदा वामदेव क्रौंच वनात जात असताना अचानक एक राक्षस धावत त्यांच्यावर चाल करून आला आणि वामदेवांच्या अंगास भिडला। वामदेवांनी अंगास लावलेले भस्म त्या राक्षसाच्या अंगास लागतात एक महान आश्चर्य घडले। तो क्रूर राक्षस एकदम शांत झाला। त्याला पूर्वीच्या 25 जन्मांची स्मृती झाली। तो वामदेवांना सांगू लागला, महाराज, मी एका जन्मात महापराक्रमी राजा होतो। त्यावेळी मी स्त्रियांवर फार अन्याय केला, त्यांना मी माझी भोग सामुग्री बनविली, त्यांनी मला नको नको ते शाप दिले, माझ्या मृत्यूनंतर यमदूतांनी मला नरकात टाकले, तेथे शिक्षा भोगून मी ब्रह्मराक्षसाच्या योनीस प्राप्त झालो। या योनीमध्ये वनोवनी फिरत मी अनेक पशु मारून खाल्ले, परंतु माझ्या पोटातील भुकेची आग कशानेच कमी झाली नाही, परंतु आज तुमच्या स्पर्शाने माझी भूक शांत झाली। आपण प्रत्यक्ष देव आहात। वामदेव त्या राक्षसास म्हणाले, हा सर्व भस्माचा परिणाम आहे, त्यानेच तुझी शुद्धी झाली आणि तुझी भूकही शांत झाली। भस्म महिमा सांगणारी एक घटना वामदेवांनी त्या राक्षसास सांगितली।
ते म्हणाले, एकदा एका शूद्राने द्रविड ब्राह्मणास मारून त्याचा मृतदेह रानात नेऊन फेकून दिला होता. एक कुत्रे त्या मृतदेहाजवळ आले आणि त्या देहाचा त्याने वास घेतला. त्यावेळी त्या मृत ब्राह्मणाच्या कपाळावरील भस्म त्या कुत्र्याच्या ललाटावर लागले. योगायोगाने त्या कुत्र्यास त्याच दिवशी मृत्यू आला. तेव्हा त्याला नेण्यासाठी शिवदूत आले. त्याला लागलेल्या त्या भस्माच्या प्रभावाने ते श्वान शिवदूतांबरोबर कैलासात गेले. वामदेवाचे ते वक्तव्य ऐकल्यावर तो राक्षस पुढे म्हणाला, मी राजा असताना काही चांगली कामे केली होती. ब्राह्मणांना दान दिले होते, जनतेसाठी निर्जल स्थानी विहिरी खोदविल्या होत्या आणि पाण्याची व्यवस्था केली होती. या सत्यकर्माचे फळस्वरूप आपली भेट होऊन माझी या नीच योनीतून मुक्तता झाली. वामदेव पुढे म्हणाले, एकदा कैलासात सर्व देव ऋषी मुनी आदी जमले असताना त्या सभेमध्ये सनत कुमारांनी भगवान शंकरांना प्रश्न विचारला, हे देवादिदेव महादेव, असा कोणता अगदी सोपा उपाय आहे ज्याच्या योगाने मनुष्य प्राणी या भवसागरातून सुगमतेने तरून जातील आणि आपल्या चरणी येतील? महादेव म्हणाले, जे साधक मनुष्य प्राणी आपल्या कपाळी भस्म धारण करतील ते आपल्या मृत्यूनंतर शिवलोकी येतील. हे अत्यंत सुगम असे साधन आहे. गोमायाचे अग्निहोत्रातून भस्म घेऊन त्याने मध्य अंगुलीने त्रिपुंड म्हणजे तीन रेषा काढाव्यात. अशी ही कथा वामदेवांनी त्या राक्षसास सांगितली आणि स्वतः त्या राक्षसाच्या कपाळावर त्रिपुंड काढले. त्या भस्म धारण केल्याने तो राक्षस उद्धरून गेला. श्री गुरुदेवांचे वक्तव्य ऐकून सारे शिष्य आनंदित झाले. येथे भस्म महिमावर्णन नाम 29वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. अध्याय 30वा प्रेतांगना शोको. श्री दत्तगुरूंचे जन्मस्थान असलेल्या माहूर गावी गोपीनाथ नावाचे एक सच्छिल आचार संपन्न ब्राह्मण राहत होते. दैवगती अशी विचित्र की त्यांना अनेक आपत्ती झाली, परंतु त्यापैकी एकच पुत्र जीवित राहिला. तो मोठा झाला, विद्या संपन्न झाला. यथाकाळी त्याचा विवाह एका सुंदर सुशील कन्येबरोबर झाला. वधूवराचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा शोभून दिसत असे. पत्नी पतिव्रता होती. पुत्राचा संसार पाहून माता पित्यास कृतकृत्य झाल्यासारखे वाटे, परंतु हा आनंद फारच अल्पकाळ टिकला. त्या विप्रपुत्रास असाध्य असा क्षयरोग झाला. सर्व प्रकारची औषधे घेतली, परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तो विप्रपुत्र दिवसेंदिवस क्षीण होत चालला. शेवटचा उपाय म्हणून त्या विप्राच्या सुनेने आपल्या पतीस गाणगापुरी घेऊन जाण्याची परवानगी आपल्या सासू सासऱ्यांकडून मिळविली. डोलीत बसून गाणगापुरी जात असताना त्या विप्रपुत्राचे देहावसान झाले. ती सती अत्यंत दुःखी झाली आणि विलाप करू लागली. त्याचवेळी गुरुदेव एका ब्रह्मचार्याच्या रूपामध्ये येऊन त्यांनी तिला उपदेश केला. ते त्या विप्रपत्नीस समजावण्याच्या सुरात म्हणाले, बालिके, तू असा विलाप केल्याने या मृत शरीरात जीव येणार आहे का? हे सर्व मायामय संबंध आहेत. तू व्यर्थच त्याला आपला पती मानून तो देवाघरी गेला म्हणून शोक करीत आहेस. प्रत्यक्ष देव सुद्धा काळाचे अधीन आहेत. तेव्हा मर्त्य प्राण्यांची काय कथा? कोण जन्मला आणि कोण निवर्तला? हा जन्मणारा आणि मरणारा देह आहे. आत्मा तर अमर आहे. हा देह म्हणजे तुझा पती नव्हे. त्यातील चेतन स्वरूप आत्मा हाच खरा पती. तो तर कधी मरतच नाही. त्याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही. तो सनातन आहे. असे असताना तू या नश्वर देहासाठी शोक करणे योग्य नाही. नदीच्या वाहत्या प्रवाहात लाकडाचे दोन ओंडके जवळ येतात आणि काही काळ एकत्र पाहतात, परंतु एखादी मोठी लाट येते आणि त्यांना विभक्त करते. ते पुन्हा कधीच भेटत नाहीत. अगदी असेच मानवाचे जीवन आहे. कर्मयोगाने देह संबंध जुळतात, काही काळ राहतात आणि दैवयोगाने वेगवेगळे होतात. अज्ञानामुळे आपण देहालाच आत्मा मानतो आणि देहाचा विनाश झाला असता अविनाशी आत्म्याचाच मृत्यू झाला असे मानतो आणि त्याप्रमाणे शोक करतो. ब्रह्मचार्याचे वक्तव्य ऐकून ती विप्रपत्नी म्हणाली, आपणच मला शोक सागरातून बाहेर काढावे. येथे प्रेतांगना शोको नावाचा अध्याय 30वा संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.
अध्याय 31 पतिव्रता धर्मनिरूपण। बृहस्पती ऋषींनी अगस्त मुनींना लोपमुद्रेच्या पातिव्रत्याबद्दल माहिती सांगितली होती, तीच गुरुदेवांनी त्या विप्रपत्नीस सांगितली। ते म्हणाले, हे बालिके, लोपमुद्रा पती देवासमवेत छायेप्रमाणे असे। ती काया वाचा मनोभावे पतीची सेवा करण्यास सदैव तत्पर असे। पतिदेव पहाटे उठण्यापूर्वी उठून स्नान आदी कर्मांनी शुद्ध होत असे। पती झोपल्यानंतर स्वतः झोपत असे। पती समोर कधीही बसत नसे। ती कामाशिवाय बाहेर जात नसे। ती अगदी सम्यक आहार घेत असे। ती पतिवचनास सदैव सादर असे। ती पतिदेवास निरंतर अनुकूल असे। दैवयोगाने लाभलेल्या वस्त्र आभूषणे अलंकार यामध्येच ती आनंदाने राही। कधीही कोणावर क्रोध करीत नसे। ती आपला धर्म देह लोभाने कधीही सोडित नसे। आपल्या धर्म आचरणात ती शोभून दिसत असे। ती घरातील सर्व वडीलधारी व्यक्तींना योग्य सन्मानाने मान देऊन वर्तन करीत असे। पतिव्रतेचे वर्णन करताना सिद्धमुनी पुढे म्हणाले, ज्या स्त्रिया पती गुरु यांच्या बरोबर वादविवाद भांडण करतात त्या पुढील जन्मात श्वान योनीस प्राप्त होतात। तसेच ज्या स्त्रिया पतीस न देता मिष्टांने उत्तम वस्तू स्वतःच एकट्याच ग्रहण करतात त्यांना अत्यंत निम्न अशा वटवागुळाच्या योनीत जन्म घ्यावा लागतो। धर्माचे पालन करीत असताना दैवयोगाने पतीचं देहावसान झाल्यास पतीबरोबर सती जावे। एवढे या ठिकाणी एवढे बोलून गुरुदेव मौन झाले। या ठिकाणी पतिव्रता धर्मनिरूपण नाम 31 अध्याय संपन्न झाला। हरिओम तत्सत्। हरिओम तत्सत्।